आपणा सर्वांचं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मी उपस्थित आहे वसई पश्चिम चुर्णा गावात आयुष्य खूप सुंदर आहे पण त्यापेक्षा सुंदर जे आहे आपलं निसर्ग आणि याच निसर्गाचं नक्की काय चाललं आहे आणि प्रकारे या निसर्गाला आपण वाचवण्याचा जो प्रयत्न करतो आहे आज ज्या मी गावात उपस्थित आहे नाताळनिमित्त एक ह्या गावातलं एक जे घर आहे दुमना चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून या आपण इथे पाहू शकता की इथे एक चलचित्र त्या ट्रस्टनी नाताळनिमित्त सादर केलेलं आहे नक्की काय संदेश आहे हे आपण जाणून घेणार आहोत तिकडच्या स्थायिक जे दुम दुमना चॅरिटेबल ट्रस्टचे जे संचालक अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सर नमस्कार आ, सर आपण कुठेतरी निसर्गापासून दूर चाललो आहे नक्की ह्या देखाव्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय संदेश आहे या देखाव्याचा आता नाताल म्हटलं तर प्रभू ख्रिस्ताचा जो जन्माचा दिवस आहे प्रभू ख्रिस्ताचा जन्म हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे बंगल्यात झाला नाही तर त्याने एका गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि त्यांनी एक सुंदर असा निसर्ग निर्माण केलेला आहे परंतु आपण आता पाहत आहोत की या निसर्गाला विकासाच्या नावाखाली तो निसर्ग नामशेष होत चाललेला आहे आता देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे पण त्याचं जतन करणं हे माणसाचं काम आहे म्हणून माणसाला त्याने सर्व प्राण्यापेक्षा अधिक हुशार आणि बुद्धिमान बनवलं आता आपण सर्व तर सांगतो की पाणी टंचाई आहे पण त्या पाण्यावर मात कशी करावी तो भरपूर पाऊस देतो मग त्याच्यासाठी रेन हार्वेस्टिंग आहे बोरवेल बावखल वाचल्या पाहिजेत त्याच्यानंतर सोर्स खड्डा करणे छतावरील पाणी त्याच्यानंतर आपण विजेचा वापर आज आपण सांगतो वीज महाग झाली मग त्याला एक सिस्टम आहे सोलार सिस्टम त्या सिस्टममध्ये तुम्ही वीज स्वतःची तुम्ही निर्माण करू शकता तुमचा वापर झाल्यानंतर उरलेली वीज तुम्ही विकू शकता त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कार्स आता पेट्रोल आज प्रत्येक घरामध्ये चार चार गाड्या आहेत काय छोटंसं काम निघालं आपण गाडी घेऊन जातो तुम्ही सायकलचा वापर करा आम्ही आज सायकलचा वापर केला तुम्ही चालत जा आणि इलेक्ट्रॉनिक बाईक त्याच्यानंतर सर्वात महत्त्व म्हणजे झाडे लावले पाहिजेत तुम्ही विकास करा त्या विकासाच्या नावाखाली झाडी तोडू नका तर आज आम्ही प्रत्येक वेळेला गोठ्यातून या प्रभू श्री ख्रिस्ताच्या या जन्माच्या याच्यातून एक संदेश देत असतो की निसर्ग वाचला पाहिजे आणि तो निसर्ग वाचवा सर आपण एक मी असं लक्षात आलं की आपण एक आपल्या जो हा लांड बाबू आहे काय बाबू ह्या नाव आहे इथे इथे या इथीन आणि एक आपल्या जन्मापासून आपल्या घरामध्ये एक झाड आंब्याचं रोपित केलेलं ते झाड आपण बघू शकतो का कुठे आहे ते झाड जरा इथीन दाखव ना मला बड्डे चा कुठे आहे हे झाड तू कधी लावलेलं आता मग तू ह्याला रोज पाणी वगैरे देतो का कसं पाणी देतो मला दाखवशील का पाणी वगैरे कसं देतात

की हा एक लहान मुलगा जो या झाडाला आपल्या जन्मापासून त्याने ते झाड तिथे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं रूपांतर त्या झाडामध्ये झालेलं आहे आणि ते झाड आता जसं जसं हा वाढेल तसं तसं ते झाडही वाढत चाललं आहे आणि ते, दे ते फळ देतं आहे प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात असं काहीतरी केल्यानंतर खरोखर या निसर्गाला एक नवं रूप अनोखं रूप वेगळं निर्माण आपण अजून काही चर्चा करणार आहोत की आपल्यावर अजून एक उपस्थित आहेत व्यक्ती सर आपलं शुभ नाव सेलस्टीन जोसेफ असाव आणि आम्ही नातालनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम करतो प्रार्थना करतो दानधर्म करतो अन्य जे आमचे बांधव आहेत दुसऱ्या धर्मातले तर सर्वांना एकत्र एक करून एक सभा करून सर्व गोडदोड जे काय बनवलेलं असतं घरामध्ये ते आम्ही त्यांना खायला देतो एक प्रकारचा आम्ही सर्व धर्म समभाव असा आमचा जो परमेश्वराचा म्हणजे प्रभू ख्रिस्ताचा जो संदेश आहे तो आम्ही जगभर द्यायचा प्रयत्न करतो आणि या दिवसामध्ये आम्ही प्रार्थना करून सर्व काही आम्ही एकदम चांगलं वातावरण निर्मिती करतो जेने आपला आपला ला, ला हो, की जेणेकरून प्रत्येकाने आपल्या प्रेम आपल्याला दुसऱ्याला देता यावं आणि चांगलं एक माणुसकी म्हणून सर्वांना जाणीव करून द्यावी आणि जगता यावं हो, म्हणून आम्ही प्रयत्न करतो नाताळ निमित्त सर आपण आपल्या बांधवांसाठी किंवा समाजासाठी काय संदेश द्याल आणि काय शुभेच्छा द्याल संदेश आमचा आज आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे मग कुठल्याही धर्माचं असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही ब गावातलं असो किंवा परप्रांतीय असो पण जेव्हा त्याला आपल्या मदतीची खरोखर गरज आहे तेव्हा आपण नेहमी त्याच्या मदतीसाठी धावून गेलो पाहिजे त्याचप्रमाणे जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपण आर्थिक मदत केली पाहिजे फक्त आ, मा शारीरिकदृष्ट्या मदत करून चालत नाही की आपल्याकडे पैसा आहे त्याचा चांगला वापर झाला पाहिजे तिथे गोरगरीब दोन वेळेचं अन्न खाऊ शकत नाही त्यांना आपण अन्नाची व्यवस्था केली पाहिजे हाच हा आमचा प्रभू ख्रिस्ताचा संदेश आम्ही नाताळ तर्फे प्रत्येकाला देऊ इच्छितो धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिबद्ध आपण जाणून घेतलं आहे की आज जो नाताळ आहे ज्या निमित्त मी या गावात या तुलना इथे उपस्थित आहे नक्की काय होतं आणि जर प्रत्येकाने ह्या विषयात लक्ष काम केलं तर खरोखर हा निसर्ग खूप सुंदर आहे आणि सुंदर राहील आपण बघत होता निलेश बरोबर टॉप टेन महाराष्ट्र वसई विरा